संध्या सर, संध्या कुठे गेले सगळे माणसं? संध्या कोण आहे? मी अरे मनुजी, तुम्ही हे काय आत काय करत होतेस? किती वेळ मी हाका मारतोय? कपडे धुवत होते, पाण्याच्या आवाजामुळे ना तुमचा आवाज ऐकूच आला नाही मला. सर दरवाजा उघडा ठेवून? तो नेहमीच उघडा असतो मनुजी, म्हणजे रात्री 11 ते 6 इतका वेळच बंद असतो. तुम्ही बसा ना, उभे काय, या ना. मी बातमी द्यायला आलो. बातमी? कोणी बातमी देणार म्हटलं की जरा भीतीच वाटते. चांगली बातमी. अच्छा सांगा ना. साहेबांनी पारखीला काढून टाकले. काय? हो म्हणजे एकदम नोकरीवरूनच काढून टाकले. रितसर राजीनामा घेतला त्यांचा. हे तर छानच झालं मनोजी. मी तुम्हाला सांगते, आता कंपनीच्या मागे जी काही शुक्ल काष्ट लागली आहेत ना, ती सगळी निघून जातील बघा. कदाचित वाढेलही. म्हणजे? हे माझं पर्सनल मत आहे. साहेबांनी अविचाराने सापाच्या शेपटीवर पाय दिलाय, आणि तो विषारी साप आहे, उलटल्याशिवाय राहणार नाही. पण मनोजी, साहेबांनी याबद्दल विचार केलाच असेल ना. हो तर आपण काय सांगणार, या खेळातली आपण साधी प्यारी आहोत. आता पुढे काय होणार आहे? हा पण एक अडचण मात्र निर्माण झाली. काय? पारखी गेले, तू रजेवर, त्यामुळे सगळं वर्क प्रेशर ह्या ओझ्याच्या गाढवावर आली आहेत. आय एम सो सॉरी मनोजी, म्हणजे मी खरं तर 4 दिवसापूर्वीच रजा माझी संपली होती, ड्युटी जॉईन करायला हवी होती मला, पण अचानक बाबांना दम्याचा अटॅक आला, त्यामुळे मला रजा वाढवून घ्यावी लागली. इट्स ओके, पण आता सर कसे आहेत? आता ठीक आहेत. म्हणजे खरं तर प्रत्येक वर्षीच असं होतं, पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात बाबांना हा अटॅक येतो. आता बरे आहेत ते. मी सोमवारपासून ड्युटी जॉईन करते. आता आपल्याला सगळं पाहावं लागणार आहे, म्हणजे माझं साईटवर जाणं वाढेल, तुला सगळं ऑफिसातलं पाहावं लागणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळी कामं व्यवस्थित करीन. आता म्हणजे मला कुठलंही काम करायला काही प्रश्नच नाही. पूर्वी ते पारखी असायची ना, त्याची ती लुडबुड मला अजिबात आवडायची नाही. हो आणि त्यामुळे तू अगदी अँग्री झाली होतीस. हो ना, तशी मी आहेच, अँग्री यंग वुमेन. नाही पण आता आपल्यालाच लक्ष घालवणार आहे. पारखींच्या जाण्यामुळे साहेबांना अगदी चुकल्या चुकल्यासारखं वाटत असणार, त्यामुळे कदाचित तिथे नवीन माणूस अपॉइंट करावा लागेल. नवीन माणूस कशाला अपॉइंट करायचं? मनोजी आपण जे स्टाफ मेंबर्स आहोत, आपण ठरवलं तर आपण व्यवस्थित काम करू शकतो. बस मला तुझ्याकडनं हेच हवं होतं. आणि तू अशी बसली आहेस काय? चहा कोण आणणार? आंटी तुम्ही बसा. आमच्या नोकरदार माणसांना प्रेमात पडल्याचं सुख आणि प्रेमभंगाचं दुःख साजरं करायलाही वेळ नसतो. नोकरी महत्वाची हे बहुतेक हिला कळलेलं दिसतंय. काय सुरभ से, तुमच्या बीट मधला बार रात्री 2 पर्यंत उघडा होता. नाही साहेब. नाही साहेब काय, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. फॅमिली बरोबर असताना डिपार्टमेंटचं काम करावं लागलं मला. जा त्या मॅनेजरची जबानी घ्या, केस बनवा. आणि त्या पारिजात मधल्या घरफोडीचं काय झालं? हो साहेब, माणूस पकडलाय. पकडलाय ना, मग नीट हाताळा ना त्याला. जा, त्याच्याकडनं खूप महत्वाची माहिती मिळेल आपल्याला. निघा आता. हो साहेब. या या या. सलाम साहेब. काय स्पेशल? काय स्पेशल? भूक लागले, झोपडीचं भाडं पण भरायचं आहे. करू काहीतरी. आधी सांग बातमी काय आणलीस? साहेब, नंदूच्या अड्ड्यावर आज राज्याला माल येणार आहे. कुठून? ते का माहिती नाही, प्युअर पावडर आहे. अफू पण नसेल लेखात पेटीत. अच्छा, पण काय रे, ही तरी बातमी खरी आहे ना, का मागच्या वेळेसारखी खोटी बातमी देतोयस? नाही साहेब, मागच्या वेळी पण खाली टाइम चुकला होता, पण खबर पक्की होती. अच्छा, असं केल्यावर तुम्हाला दोन्हीकडनं माल मिळतो ना? नाही साहेब, तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, आपण असले धंदे करत नाही. तुमचं मीठ खाऊन तुमच्याशी बेईमानी नाही करणार साहेब, नाही करणार. ठीक आहे ठीक आहे. आणखीन काय साहेब? शमसूचा ठिकाणा सापडलाय. वा वा वा,
हीच तर खरी कबर आणलीस तू. लवकर सांग शमसू कुठे आहे. साईदादाच्या अड्ड्यावर आहे. साईदादा नाव ऐकल्यासारखं वाटतंय. साहेब आपल्या एरियातला नाही आहे. 302 खाली शिक्षा बघून हल्लीच बाहेर आलाय. अच्छा आठवला आठवला हा साईदादा. हा तोच ना ज्याने कोर्टात आपली जात गरीब आणि धर्म इन्सानियत असं सांगितलेलं. हा हा तोच तो. पण अजून कुणाला त्याचा धर्म माहीत नाही. हिंदू आहे की मुसलमान की ख्रिश्चन कुणालाच काही कळत नाही आहे. नावावरून पण काय समजत नाही. पण हा शमसू त्याच्याकडे कसा काय गेला. साईदादाने उचललं म्हणतात त्याला. उचलला. हो साहेब खबर पक्की लागली. अच्छा म्हणजे जर मला शमसू हवा असेल तर आधी मला साईदादाला जाऊन भेटायला पाहिजे. होय साहेब. ठीक आहे जा तू. आणि हे बघ संध्याकाळची बातमी जर चुकीची निघाली ना तर तांगड्या तोडून हातात देईन तुझ्या. चालेल. जात साहेब भूक लागले हो. ठीक आहे जा तू समोरच्या हॉटेलला जेवायला बस. मी हवालदार नाईकला तिथे पाठवतो. जा भाडं पण भरायचं आहे साहेब. अरे हो बाबा सगळं लक्षात आहे माझ्या. जा पाठवतो हवालदारला. जा सलाम साहेब. शमसू साईदादाकडे. भानगड काय लक्षात येत नाही. कसून तपास करायला पाहिजे. काय चाललंय आता नवीन. नवीन काय. जायफळ उगवून ठेवते. बाबा तुम्हाला झोपेची खूप आवश्यकता आहे. आणि तुम्ही झोपेची गोळी तर घेणार नाही. बरोबर. मी उगवलेलं जायफळ प्यायचं आणि गपचूप झोपायचं. मी अगं मी काय आता लहान बाळ आहे का जायफळ पिऊन झोपायला. हो माझ्यासाठी तुम्ही लहान बाळच आहात. बाबा मी लहान असताना तुम्ही नाही का मला गुट्टी पासून झोपवायचात. तसंच हे जायफळ प्यायचं आणि गपचूप झोपायचं. ठीक आहे बाई माझं आयुष्य मी आता तुझ्या हातात सोपवलेलं आहे. तुला काय हवं ते करून टाक त्याच. तुम्हाला काय म्हणायचंय मी तुमच्या आयुष्याचं हवं ते केलंय. चिडू नकोस ग. हे बघ संध्या मी काय आता पिकलं पान झालोय पण तुला तुझ्या आयुष्याकडे गंभीरपणे पाहायला शिकलं पाहिजे. गंभीरपणे म्हणजे असा लांब चेहरा करून नाही का. असं उडवून टाकू नकोस माझं बोलणं. बाबा मला खूप काम आहे. आपण असं गप्पा मारत बसलो ना तर माझं एकही काम व्हायचं नाही. बाबा उद्यापासून मला कामावर देखील जायचंय. अगं जायलाच पाहिजे का. हो तुम्हाला ना आईतोबा पडायची सवय लागली आहे. बाबा तुम्ही काळजी करू नका. मी सगळी कामं उरकून मगच ऑफिसला जाईन. अगदी तुमची ताट पाटी देखील काढून ठेवेन. तसं नाही ग. हे बघ कामावर जायला पाहिजे हे मलाही कळतंय पण हे KNP बिल्डर्स मध्येच नोकरी करणं जरुरीच आहे का. बाबा बाबा मनोजी आले होते ते सांगत होते पारखींना कामावर काढून टाकलंय. काय कामावरून काढून टाकलं. अरे 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 अगं आता या वयात कुठे जातील बिचारे. काही बिचारे वगैरे नाही येत ते. म्हणजे तुम्हाला विकत घेतील इतका पैसा खाल्लाय त्यांनी कंपनी मधना. मला नाही खरं वाटत. अगं एवढा चांगला सुसंस्कृत माणूस तो. काही सुसंस्कृत माणूस नाही आहे तो. पक्का चोर आहे. बरं झालं त्याला काढून टाकलं ते. हो पण आता काय झालं की त्यामुळे मनोजींवर कामाचं ओझं खूप वाढलंय. तेव्हा तो माझी रजा बस झाली. बाबा ठीक आहे पण मी काय म्हणतो तू दुसरीकडे का नाही नोकरी शोधत. का इथे काय वाईट आहे. माझे साहेब खरंच चांगले आहेत बाबा. बघा ना मला त्यांनी भर पगारी 1 महिन्याची रजा दिली. दुसरं कोणी असं तर मला कामावरनं काढूनच टाकलं असतं. ते ठीक आहे ग पण ती इमारत पडली हे भावना प्रधान प्रकरण अजूनही तापलेलंच आहे. संध्या मला या KNP बिल्डर्सचं भविष्य काही ठीक दिसत नाहीये.
बाबा अशा अडचणीच्या वेळेला साहेबांना सोडून जायचं का? तुम्ही मला नेहमी सांगितलंय बोट बुडायला लागली की सगळ्यात प्रथम उंदीर पळून जातात. बाबा मी उंदीर नाहीये, मी शेवटपर्यंत कॅप्टन बरोबर लढणार. ह्या अशा वेळेला मी साहेबांची साथ नाही सोडणार. पण गुळगुळे म्हणत होते की प्लीज हा त्या बंडू काकांचं तुम्ही मला काही सांगू नका, त्यांचं आयुष्य गेलं गॉसिप करण्यात. असेल पण पवार साहेबांच्या बद्दल त्यांनी जे जे सांगितलंय ना ते सगळं खरं ठरलेलं आहे. असंच असतं, एखाद्या व्यक्तीचे ग्रह फिरले ना की जो येईल तो त्याला टपली मारून जातो. साहेबांचं तसंच झालंय. म्हणजे एकंदरीत काय, तू उद्यापासून कामावर जाणार. बाबा ह्या अशा वेळेला मी साहेबांची साथ नाही सोडणार, मला नाही ते बरोबर वाटत. ठीक आहे जा, पण बघ काळजी घे, नाहीतर एखाद्या वेळी तू एकटी पडशील. बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि आता मुकाट्याने जायफळ प्यायचं आणि गपचूप झोपायचं. चारही बाजूने संकट येणार. देवा काय सांगायचं, पेपरवाले खोटं भविष्य देतात. का बापू काय चाललं का तुमचं, उगाचच घाबरता कशाला तुम्ही? कमालच आहे, उगाचच फालतू गोष्टींना घाबरणारा माणूस आहे का मी? ओ म्हणजे मला आश्चर्यच वाटतो तुमचं, उगाचच घाबरा तुम्ही. तुम्ही काय कमी कामं केलेत हा, उगाच कशाला घाबरता, कमालच आहे. अरे कमाल खान, साहेब अडकलेत ना तर मला गजाआड करायला त्या इन्स्पेक्टर खतीबला कमाल एक दिवसही लागणार नाही, किमान लक्षात आलंय का तुझ्या? म्हणजे? अरे म्हणजे ट्यूब पेटती आहे का तुझी? हो हो पेटली माझी ट्यूब. तुम्हाला हेच म्हणायचं ना तुम्ही जेलात जाणार म्हणून. अभद्र बोलला, लाद घालील लक्षात ठेव. मी अभद्र बोलतोय? हा मी अभद्र बोलतोय, तुम्हीच मगाशी म्हणालात हे सर्व. आणि बघा तुम्हाला फाशीविषयी तर लागणार नाहीये ना. अरे मी काय प्रोफेशनल किलर आहे का रे मला फासावर चढवायला? हो अनप्रोफेशनल किल केलं ना कोणाला तरी फाशी देतात असं म्हणतात. परमेश्वरा एकच दिलाय पण शंभराच्या बरोबर दिलायस तू. अरे या वयात बापाच्या खांद्याला खांदा भिडून त्याला मदत करायचं सोडून त्याला खांदा द्यायची काय स्वप्न बघतोयस रे? मी असं केव्हा म्हणालो? गप्प बसा, आता एक शब्द बोलू नकोस, वायफाय बडबड करत असतो नुसता. इथे चारी बाजूने संकट आली आहेत, मला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढायचा आहे. काय करू काही कळत नाही रे. शेखर तूच काहीतरी सुचव रे बाबा. अरे बोल ना रे. अरे बोलत का नाहीयेस? कसं बोलू मी, तुम्ही सांगता मला गप्पे बेस. बर 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 बर, पण काय रे एवढा आज्ञाधारक कधीपासून झालायस तू? आत्ताच पासून बापू, आत्ताच पासून. ह काय काय कारण काय कळेल का मला? हे बघा बापू, तुम्हाला फाशी तर लागणारच आहे. म्हणजे नाही नाही फाशी नाही लागली ना तरी तुम्हाला जन्मठेप तरी होईल ना, है ना? मग या म्हाताऱ्यात तुम्ही सर्व कष्ट कसे झेपणार बापू कसे? अरे तू काय बोलतोय असे कळतंय का तुला? हो बापू मी आता ना आज्ञाधारक नाही पण समजूतदारी झालो. हा अच्छा. हे बघा जेलामधला खासा खाऊन झाल्यावर ना तुम्ही मरणार आणि मरण तर माझी आठवण प्रथम काढणार. हा आणि नंतर मग तुमचा छाती आणि ती अभिमानाने अशी अशी फुलून जाईल. हो अरे आताच माझा ऊर अभिमानानं आणि आनंदानं फुगून आला बघ. पण मला एक सांग शेखर, आता तुझ्या माझ्यातली ही जुगलबंदी कधी संपणार, त्याला काही अंत आहे का? तुम्ही मरेपर्यंत तर नाही संपणार. अरे काय बोलतोस रे, माझं मरण असं डोळ्यासमोर दिसल्यासारखा काय बोलतोस तू? ओ तुम्ही अडकलात तर? आणि समजा मी अडकलोच नाही तर? ओ हे मुंबईचं पोलीस खातं ना खूप हुशार आहे. मुंबईचं पोलीस खातं ना? अरे त्यांना अडकवायला कुणाचं तरी मानगुट पाहिजे. येस आपण फक्त तेवढी सोय करायची. म्हणजे काय, तुम्ही मला तर अडकवणार नाही ना बापू? मी सांगतो तुम्हाला मी जाणार नाही हंगा. अरे नाही रे तुला नाही अडकवणार मी. काय गंमत आहे? नाही गंमत आहे. वाल्या कोळ्याला सुद्धा असाच त्याचा मुलगा बोलला असेल आपण नाही अडकणार बा. आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. बापू म्हणजे काय तुम्ही महाभारत लिहिणार आहे की काय? वेडा आहेस का मूर्ख आहेस का? अरे वाल्या कोळ्यांनी महाभारत नाही रामायण लिहिलं, रामायण. पण मी महाभारत घडवणार.
होय मी तिसऱ्याच कोणाचं तरी नाव सांगून सटकणार. बापू म्हणजे तुझा विचार काय? अरे साधी गोष्ट आहे रे, चिमुडवर मिठाची पूड जर टाकली ना गांडोळ्यावर तर गांडोळ सुद्धा आपला जीव वाचवायला तडफडतं, तळमळतं. मी तर माणूस आहे आणि त्यातल्या त्यात चिंतामणी पारखी. सहजासहजी या पोलिसांचा दागिना घालून घेणार नाही मी. ओ बापू म्हणजे तुम्ही हे सर्व लफडे कोणाच्या गळ्यात घालणार आहे? कुणी कुणीही चालेल मला, अगदी कुणी. माझी सुटका करण्याचं श्रेय त्या नाटककाराला द्यावंसं वाटतंय मला. नाटककार म्हणजे? बरोबर, तू समजलास तोच, प्रसाद नाडकर्णी. बापू प्रसाद नाडकर्णी? हो पण त्यांनी तर काहीच केलेलं नाहीये. काहीच कसं केलं नाही त्यांनी? त्यांनी अपमान केलाय माझा. बापू त्याची एवढी मोठी शिक्षा? याच्याही पेक्षा मोठी शिक्षा द्यायला हवी आहे त्याला, कारण त्यांनी माझा या चिंतामणी पारखीचा अपमान केलाय. ही साधी सुधी बाब नाहीये. बापू बापू छे 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 बापू, तुम्ही असे असाल हे मला वाटलं नव्हतं बापू. वाटलं नव्हतं ना? नव्हतं वाटलं ना, हेच तर यश आहे माझ. आमच्या सारख्यांचं असंच यश असतं की आम्ही जे काही असतो ते वाटत नाही. म्हणूनच प्रसाद नाडकर्णीचं नाव सांगितलं की पोलीस मला सोडून देतील काय. मला आश्चर्य वाटते बाबू तुमचं, खरंच मला आश्चर्य वाटते. शिकू असं छोट्या छोट्या गोष्टींचं आश्चर्य वाटू नये माणसाला. जगाला जर कोळून प्यायचं असेल ना तर छोट्या छोट्या गोष्टींचं आश्चर्य वाटणं सोडून द्यावं. अशा मोठमोठ्या गोष्टींशी लढायची हिंमत असेल ना तेव्हाच जगापुढे आपलं कर्तृत्व सिद्ध करता येतं माणसाला, आणि त्यातून घडतो एक चिंतामणी पारखी. ओ साई साहब. काय रे? इन्स्पेक्टर दलवी जुहू पोलीस स्टेशन आया. मला भेटायला अजून एक इन्स्पेक्टर? क्यों रे, तुम लोगों ने कुछ राड़ा बिड़ा तो किया नहीं ना? नहीं सब, नहीं हम लोग कुछ नहीं किया. नहीं किया सच बोलता है ना? ये देख देख उसको भेज अंदर. या इंस्पेक्टर साहब या. क्या काम निकाला? थोड़ी चौकशी कराई होती. चौकशी? अरे पिछले हफ्ते में वो इंस्पेक्टर खातिब भी करूंगे ना चौकशी. मला ही थोड़ी चौकशी कराई. तुम्हाला ही करायची आहे? अरे तो साहब इस गरीब को बुला लिया होता मी आलो असतो. तुम्ही कशाला त्रास घेतला एवढ्याशा कामा करता? जा जा साहब के लिए कोई ठंडा भी नाही. नको साई, आजकल कुठे नाव दिसत नाही तुझं, काय काम बीम सोडलं की काय? सोडावंच लागलं साहेब. अब बेईमान माणसांची संख्या जगात इतकी वाढली आहे की रोज एक मुर्धा पाडावा लागेल काम सुरू केलं तर. या बसा बसा. काय साहेब घरी आला, पाणी नाही, ठंडा नाही, काही नाही. जाऊ द्या हो. जाऊ द्या, कामाचं बोला साई. शमसू तुझ्याकडे असं कळलं?